नमस्कार, मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आम्ही मध्ये काही इनोव्हेटिव्ह रेसिपीज केल्या होत्या, म्हणजे वेफर्सची भाजी, त्याच्यानंतर अजून एक दोन प्रकार. पण त्याला इतका छान प्रतिसाद तुम्ही लोकांनी दिला की तो प्रतिसाद पाहिल्यानंतर असं वाटलं की नाही, पुन्हा माझी प्रतिभा जागृत झाली आणि त्याच्यातून काही काही वेगवेगळं निघालं. असाच एक छान इनोव्हेटिव्ह प्रकार आहे पोटॅटो फ्लॉवर्स किंवा राईस फ्लॉवर्स. बघूयात काय. बटाटा आपल्याला घ्यायचा आहे आणि बटाट्याची साल व्यवस्थित काढून हा बटाटा उकडलेला आहे. यामध्ये आलं लसणाची पेस्ट, काजू आणि किसमिस म्हणजे मनुका, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर लिंबाचा रस, चवीनुसार मीठ. आणि आता हे एकत्र करायचं आहे. एकत्र करण्यापूर्वी अंगठी आपली काढून घ्यायची, कारण याला हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यानंतर कॉर्नस्टार्च यामध्ये घालायचं. फक्त हे मिळून आलेलंच आहे, बाइंडिंगचं काम फक्त कॉर्नस्टार्च करेल. म्हणजे जो थोडा ओलसरपण असेल तो बाइंड होईल. त्यानंतर छोटासा गोळा घ्यायचा, त्याला चपटं करायचं असं. आणि हे जे तांदूळ तुम्ही बघताय, हे नुसते तांदूळ नाही आहेत, हे भिजवलेले तांदूळ आहेत. साधारण तास दीड तास तांदूळ भिजवून ठेवले आहेत, त्यांनी ह्याला छान असं कव्हर करायचं. हे तेल स्टीमरमध्ये आपण याला स्टीम करणार एक 10 मिनटं. त्याआधी मी हे तेल लावून घेतलं आणि नंतर हे असे तयार झालेले एक 10 मिनटं याला आपण स्टीम करूयात. स्टीमरवर ठेवण्यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की एक 2-3 मिनटं आधी स्टीमर गरम करून त्यातली स्टीम जनरेट केली होती आणि ती जी ताटली होती त्याला तेल लावलं होतं, जेणेकरून जे आत्ता आपण फ्लॉवर्स ठेवले त्याच्यावर तर ते त्याला खाली चिकटणार नाही. एक 10 मिनटं वाट पाहावी लागेल. आणि येस, हे आपले फ्लॉवर्स तयार झाले आहेत. आता याला अलगद घ्यायचं आणि कढईत टाकायचं. हे झाड आणि त्याला लागलेली छान दोन फुलं, तर अशी फुलं तुमच्या घरी सुद्धा फुलू द्या. आणि ही अशी फुलं फुलल्यानंतर आम्हाला कळवायला मात्र विसरू नका की ही फुलं कशी फुलली. आणि त्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज.